हाय फ्रेंड्स, आज का हा व्हिडिओ तुम्हारा कॉन्ट्रैक्टेड फॉर्म या बाबत संकल्पना क्लियर करेल। पण आजचे हे कॉन्ट्रैक्टेड फॉर्म प्रोनाउन्स सर्वनाम ज्याला म्हणतो त्याच्या सोबत हेल्पिंग वर्डचे कॉन्ट्रैक्टेड फॉर्म काय असतील आणि ते गेस कसे करायचे ह्या भाग तुम्हाला काय क्लियर करणार आहे। तर पहा, पर्सनल प्रोनाउन म्हणजे आय, ही, सी, यू, वी, दे आणि याच्या सोबत काय हेल्पिंग वर्ब जैसे एम इज आर वाज वेयर शाल विल शुड वुड त्याच्यानंतर हॅव हॅज हॅड यांचा जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असते हा कसा असतो तर ते पहा। तर पहा, पहिला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आय एम, आय अपॉस्ट्रॉफी एम, याला कसं काय असतं ते पहा। तर प्रोनाउन आय असणार आहे आणि ते एम म्हणजे एम असणार आहे, आय एम, बरोबर। नंबर दोन, आय आणि व्ही पा, नंबर दोन आय आणि व्ही आहे तर त्याचा काय पूर्ण फॉर्म असा होईल आय आणि हॅव। आय आणि हॅव हे दोन शब्द एकत्र आले तर त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असं करत असते। तर पा, आय आणि हॅव, त्याच्यानंतर आय आणि विल पा, आय आणि विल असं जर असत कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तर त्याचा काय आय विल आणि आय शाल असा होईल पा, आय विल आणि आय शाल। तर पहा, जुन्या नियमामध्ये आय बरोबर शालच असायचं, वी बरोबर पण शाल असायचं, परंतु आता सगळीकडच कोणी पण काय विलच घ्यायले हा नवीन झालेला बदल। त्याच्यानंतर यू अपॉस्ट्रॉफी आर ए, याला यू आर असंच म्हणा आणि ते झालं यू आर। त्याच्यानंतर यू वी ही आय हॅव असंच प्रोनाउन्शिएशन करू शकता तुम्ही आणि यू आणि हॅव असं त्याचे दोन शब्द त्याच्यात कॉम्बिनेशन झालेले आहे। त्याच्यानंतर पहा यू इल, त्याच्यानंतर मग त्याचं झालं यू आणि वेल। त्याच्यानंतरचा पुढचा पहा यू इड, काय नुसतं यू आणि डीच आहे, मग त्याचं दोन पद्धतीनं होईल, एक यू वूड आणि एक यू हॅड पा, काय होईल एक यू वूड आणि यू हॅड। आता ओळखायचं कसं पहा, असंच येणार पण ह्या दोन पैकी एक कोणतं समजायचं, जर याच्यानंतर काय ह्या शब्दानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर यू वूड करायचं आणि जर याच्यानंतर काय क्रियापदाचं काय तिसरं रूप आलं, ह्या शब्दानंतर जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर त्याचं यू हॅड होत असतं। त्याच्यानंतर पहा ही आणि यस असं आहे, मग याचं असं होतं ही इज आणि ही हॅज असे दोन झाले। आता ही इज तुम्ही कॉमन म्हणू शकता पण हॅज हॅजही म्हणू शकता, पण हॅजच्या पुढे सरासरी थर्ड फॉर्म आलेला असेल किंवा पोझिशन म्हणून त्याचा काय वापर केलेला असेल। त्याच्यानंतर पहा ही इल हा ही आणि विल याचं दोघांचं ही आणि इल असं झालं। त्याच्यानंतर ही आणि डीच आहे तर पहा ही वूड आणि ही हॅड असं त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म झाला। आता ही वूड करायचं कसा, जर ह्या शब्दानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर ही वूड करा आणि जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब आलं तर तुम्हाला त्याचा ही ऍड करावं लागेल। आता पुढचं पहा सी आणि यस आहे, मग याच सी इज आणि सी हॅज असं होत आहे, जर इकडं थर्ड फॉर्म आलं किंवा पोझिशन आलं तर तुम्ही सी हॅज त्याचा काय अर्थ काढू शकतात। त्याच्यानंतर पहा सी इल म्हणजे सी आणि वेल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन। त्याच्यानंतर सी आणि डीच आहे, मग इथेही तसंच पहा सी वूडही करू शकतात सी हॅडही करू शकतात, पण करायचं कधी, जर क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर सी वूड करा आणि जर थर्ड फॉर्म आला क्रियापदाचा तिसरं रूप आलं तर काय सी हॅड करा। आता त्याच्यानंतर पहा इट यस लागलं त्याला इट्स, तर पहा इट इज किंवा इट हॅज जसं आता इकडे तुम्ही ही इजचे ही हॅज केलं थर्ड फॉर्म आलं किंवा पोझिशन आलं तर तसं याचं डिफरन्स करायचा। त्याच्यानंतर पहा इट इल, इट आणि विलचं कॉम्बिनेशन झालं। त्याच्यानंतर वी आर, तर पहा याचं वी आर पण होतं आणि याचं पास्ट टेन्स असेल तर वी वेअर पण होत असतं। त्याच्यानंतर वी हॅव पहा वी सोबत काय हॅव घेतलं, जर पोझिशन असेल तर हॅवही होऊ शकतं पहा काय, किंवा पूर्ण वर्तमान काळ असेल तर हॅव येत असतं।
त्याच्यानंतर वी इल, मग पहा वी विल आणि वी शाल हे दोन्ही त्याच्यासोबत येत असते. त्याच्यानंतरच पहा वी आणि डी, वीड अशा अर्थानं वी आणि वुड जर क्रियापदाचं पहिलं रूप असल ह्या शब्दानंतर तर वी वुड करायचं, आणि जर क्रियापदाचं तिसरं रूप असल वी क्रिया असल ह्या शब्दानंतर तर वी हॅड करायचं. त्याच्यानंतर पहा दे आर असं ये, पहा दे आर आणि पास्ट टेन्स असल तर कोणी त्याचं दे वेअर पण करतात. त्याच्यानंतर दे हॅव, त्याच्यानंतर पहा दे आणि हॅव कंबाईन आलं दे हो झालं. त्याच्यानंतर दे इल तर हे दे विल असं झालं. त्याच्यानंतर दे इड, मग दे आणि वुड आणि दे आणि हॅड याचं ओळखायचं कसं, जर ह्या शब्दानंतर फ्यू वन आलं तर दे वुड समजा, आणि काय फ्यू थ्री आलं तर दे हॅड समजा. तर पहा मित्र अशा पद्धतीनं तुम्हाला क्रियापदाचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतं हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा.